राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः। आज या कथेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सगळ्यांना एक मोक्षपद प्राप्त होणार आहे। कथाश्रवण करण्याआधी कथेचा संकल्प प्रज्वलन झाला पाहिजे, आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या नामाची ज्योत एक प्रज्वलित करण्यासाठी या ठिकाणी या व्यासपीठावरती या विचार मंचावरती मी आदरणीय भागवत बाबा बोरस्ते आणि शोभाबाई बोरस्ते यांना आमंत्रित करतो। प्रज्वलन झाल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये एक ज्ञानाची एक भगवंताच्या अंतःकरणाची ज्योत प्रगट होते। विनंती आहे या अथर्व यात्रा कंपनी आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आज आपण याचं शुभारंभ करत आहोत। आदरणीय आपले सर्वांचे परिचित असणारे श्रीभक्तिपरायण भागवत बाबा बोरस्ते हे आणि ताई हे सहकुटुंब सहपत्नीक ह्या कार्याची सुरुवात करत आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कलशपूजन बाबा डोळ्याला पाणी लावा, घ्यावा, पलीकडे पाणी आहे, पाणी पाणी घ्या, टोपी घ्या। ओम स्वस्तिनैंद्रो रुद्रस्रवा स्वस्तिन पूखा विश्ववेदाः स्वस्तिन तारकिणी दधातु। पूर्वेला लावा, पश्चिमेला लावा, उत्तरेला, दक्षिणेला, सर्व कलशांना बाबा थोडं हातात पाणी घ्या ना। ओ हां थोडं पाणी घ्या। ओम मम आत्मनः स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री भागवत कथा ज्ञानयज्ञ प्रीत्यर्थ कलश पूजन तथा भागवत ग्रंथ पूजन नारायण प्रतिमा पूजन आणि तथा ग्रंथ प्रवक्ते आदरणीय रजनीताई यांचं पूजन आणि सर्व या ठिकाणी सर्व जमलेले संत भक्तजन या सर्वांचं पूजन, जे कलाकार मंडळी असतील ह्या सर्वांचं पूजन करून आणि आपण ह्या कथेला प्रारंभ करीत आहोत। फोटोला हा पाणी सोडून द्या आणि फोटोला गंध लावा, गंध हां फोटोची पूजा करून घ्या। गंधम समर्पयामी, अक्षदाम समर्पयामी, पुष्पम समर्पयामी, खडी साखर असेल तर खडी साखर द्या, नैवेद्यम समर्पयामी। Thank you.
ग्रंथाचं पूजन करा बाबा, ग्रंथाचं पूजन ज्यांच्या मधुरवाणीतून आपण हा कथा ज्ञान यज्ञ सोहळा आपण ऐकणार आहोत त्यांचं पूजन रजनीताई जाधव यांचं पूजन करतायत बाबा. धून चालू ठेवा ना. कॅशिओची धून चालू करा ना. धून वृंदावनाचं कथेचं महत्व म्हणजे बघा, भागवत भागवत कथेचं नियोजन आणि पूजन आपल्या तालुक्याचं वैभव हरिभक्त परायण भागवत बाबा वरसे यांच्या हाताने पूजन झालेलं आहे. त्यांचं नावच भागवत आहे, भागवताची पूजा त्यांच्या हस्तात झालेली आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ, याप्रमाणे थोडं काही कमी जास्त झालं असेल आपल्या उदार अंतकरणाने मला माफ करून सर्वांनी आनंद घ्यावा कथेचा. चला आरतीला सुरुवात करा. आता या आरतीला नाही उभे राहिले तरी चालतील बाया, नाही तर उभं राहून घेतलं तरी चालेल. ज्यांच्याकडे ताटा असतील त्यांनी दिवे लावून घ्या. आरती होईल या ठिकाणी भागवताची सुरुवातीला आरती होईल. ज्यांना शक्य होईल त्यांनी उभं राहा, ज्यांना शक्य नाही झालं त्यांनी बसून राहिलं तरी चालेल. आरतीला उभेच करा, बसूनच राहा, नाही तर मग नंतर शेवटच्या आरतीला उभं राहता येईल. आता बसूनच राहा सर्वांनी, आता बसले बसूनच राहा, काय अडचण नाही. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडलिकाक्ष मंगलाय च तनु हरे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरे नारायणे नमोस्तुते. प्रथम गणपतीची आरती होईल, त्यानंतर भागवताची आरती होईल आणि नंतर कथेला सुरुवात होईल. सुख करता दुख हरता वरता विघ्नाचे पुरवी पुरवी प्रेम कृपा दयांचे सर्वांगी सुंदर
भागवताचा श्री भागवत भगवान की आरती पापियों को पाप से तारती श्री भागवत भगवान की आरती पापियों को पाप से तारती अमर रक्त है मुक्ति पंत है पंचम वेद निराला नवजोत जगाने वाला नवजोत जगाने वाला हरि नाम यही हरि नाम जयी हरि नाम यही नाम यही जगले मंगल की आरती पापियों को पाप से तारती श्री भागवत भगवान पापियों को पाप से शांति गीत पावन पापों को मिटाने वाला हरि दर्श कराने वाला हरि दर्श कराने वाला ये सुख करने दुख हरने ये सुख करने दुख हरने श्री मधुर सुदन की आरती पापियों को पाप से श्री भागवत भगवान पूजन कलश पूजन केलं धन्यवाद राधा राधा
पर्यंत प्रविश्य मम वाच मी माम पसुक्ता जीव येते किल शक्ति धरस दाना अन्या शास्त चरण श्रवण त्वगादी प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। अखिल कोट ब्रह्मांड नायक अकार करुणा वरुणालय भक्त वांछा कल्पतरु दीन बंधु दया सिंधु करुणा निधि भगवान पंडरीश पंडुरंग परमात्मा भगवान कृष्ण परमात्मा यांच्या वाङ्मय विग्रहाचं श्रवण पान सगळ्यांना व्हावं या उद्देशाने प्रारंभ होत असणारा हा यज्ञ। या यज्ञाचा आज प्रथम दिवस। मला असं वाटतंय प्रत्येकाने हृदयावरती हात ठेवावा आणि असं म्हणावं धन्योहम। काय म्हणावं? धन्योहम। किती जन्माचं पुण्य आलेला असेल आपल्या समोर की त्या अनेक जन्माच्या पुण्याने आज साक्षात भगवान परमात्म्याच्या घरामध्ये बसून त्याची कथा आपण श्रवण करतोय। सगळ्यांनी या वृंदावन धाम मध्ये आल्यानंतर आणि विशेषत्वाने कथेला बसल्यानंतर दान करायचं। लक्षात आहे? आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय? आज पहिला दिवस आहे, थोडीशी ऑपरेटिंग होईल तोपर्यंत तसं सांगत जाता। इथं सगळ्यांनी कथेला बसल्यानंतर दान करायचं। आता बरेच लोक म्हणतात कसलं दान करायचं? एकच दान करा, शांतीचं दान करा। शांतीचं दान जर इथं केलं तर व्यासपीठ इथून तुम्हाला अपेक्षित जे आहे त्याचं दान करू शकेल। कारण हे दोन गोष्टी आहेत, एका हाताने ताळी वाजू शकत नाही, दोन्ही महत्वाचे आहेत। इथून व्यासपीठ स्वतंत्र काही करू शकत नाही, हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे। म्हणून विनंती आहे शांतीचं दान करायचं। आपण सगळे कुठं बसलोय? ठीक आहे, एका विशिष्ट श्री राधा विनोद आश्रमामध्ये धामामध्ये आपण बसलोय, पण खऱ्या अर्थाने जर कुठं बसलोय तर आज आपण भगवान परमात्म्याच्या घरात बसलोय। एक लक्षात घ्या, मोठ्याच्या घरात जाणं एवढं सोपं नाही बरं का। अंबानीच्या घरात जर जायचं असेल डायरेक्ट प्रवेश मिळेल का? पहिली गोष्ट तर गेटवरच अडवतील, थांबा कुठं चालला, पास आहे, कुणाची परवानगी आहे, काय काम आहे, सगळ्या गोष्टी विचारते। अंबानी म्हणजे भारतातला एक क्ष व्यक्ती असेल, संपत्तीने मोठा पण क्ष व्यक्ती। एका क्ष व्यक्तीला थोडस मोठेपण प्राप्त झालं तर त्याच्या घरात जाताना इतक्या अडचणी आहे, इतक्या परवानग्या घ्याव्या लागतात। जगाचा मालक आहे, जगाचा मायबाप आहे आणि त्याच्या घरात आपण आलोय। नक्कीच संत कृपेचा पास आपल्या जवळ आहे असं म्हणायला काही हरकत। आठवा प्रत्येकाने, कळत न कळत एखाद्या महापुरुषांचा वरदहस्त आपल्या मस्तकावर कधी तरी आला असेल, कळत न कळत एखाद्या महापुरुषाच्या अंगाला स्पर्श करून आलेला वारा आपल्याला लागला असेल। संतांचा वारा सुद्धा जीवनामध्ये खूप मोठी उपलब्धी करून देतो। काहीतरी पुण्य होतं म्हणून आपण इथपर्यंत। संत कृपेचा पास लागतो आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, कुठेतरी त्याची इच्छा लागते।
थोडस आलय ओघायला म्हणून सांगते. हे सगळं नियोजन करत असताना आई मनोज भाऊ आम्ही फक्त 100 लोक जायचं आणि तिथं कथा करायची यायचं इतकंच ठरलेलं होतं. आम्ही कुठेही पत्रिका टाकली नाही, कुणालाही आग्रह केला नाही, या आलंच काहीच नाही. आणि अजून एक ठरलं होतं, जे 100 लोक न्यायचे फिरायला नाही न्यायचे, ज्याला खरंच कथा ऐकायची आहे, जो कथेचा भुकेला आहे, जो कथेसाठी तहानलेला आहे त्याला न्यायचं, ही एक अट होती आमच्यामध्ये. आणि काय महाराज वाटलं नव्हतं, परंतु 100 पूर्ण झाल्यानंतरही मनोज भाऊला इतका आग्रह आम्हाला यायचं. आणि मनोज भाऊंचा स्वभाव सगळ्यांना माहित आहे, कुणीतरी म्हणतंय कथा ऐकायला यायचं आणि त्याला आपण नाही म्हणायचं, त्यांना जमत वरतून नंतर 50-60 शीट वाढले. पण ठीक आहे, त्यांचं सुद्धा काहीतरी पुण्य आहे आणि त्यांना भगवान कृष्णांनीच बोलवलेलं आहे म्हणून हे सगळी मंडळी पर्यंत येऊ शकते. इथं येण्यासाठी ही सगळ्यात महत्वाची अट आहे. म्हणून आतापर्यंत ज्या महात्म्यांनी आपल्यावरती कृपा केली, परमार्थ प्रेमी गुरुवर्य नारायण बाबा असतील, ज्यांचा फोटो समोर आहे, ज्यांच्या सानिध्यात मी प्रथम कथा केली, वैकुंठवासी ब्रह्ममूर्ती गुरुवर्य बंसी बाबा सुरवाडे, गुरुवर्य शांताराम महाराज गांगुर्डे असतील, हे संत महात्मे आधी करून यांचे जेवढे आशीर्वाद प्राप्त झाले त्याचं फल म्हणून आज आपण इथं प्राप्त झालेलो आहोत. पण इथं प्राप्त झाल्यानंतर थोडस महत्व जाणून घ्या. वृंदावनात येऊन 7 दिवस कथा ऐकणं, वृंदावनातलं दर्शन करणं हे योग आलाय, पण क्षेम टिकवता आला पाहिजे. कठीण योगा कुणी क्षेम, योगापेक्षा क्षेम अवघड आहे. काय क्षेम असावा इथं आल्यानंतर? तीर्थात गेल्यानंतर तीर्थाचे नियम असतात. तीर्थात गेल्यानंतर त्या तीर्थाला बरं वाटेल असं आपण वागलं पाहिजे. इथं आपण आलो म्हणजे काय झालंय, मी सोप्या व्यावहारिक भाषेत सांगेल. एखाद्या व्यक्तीने आपल्या हातामध्ये कोरा चेक द्यावा. काय द्यावा? कोरा चेक. किती रक्कम लिहालो? बरं जाऊ द्या, जास्तीत जास्त लिहाल का कमीत कमी लिहाल? प्रामाणिक बोला, जास्तीत जास्त. कोरा चेक आलाय बाबा, आता काय देणाराही मोठा आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने 7 दिवसाचा कोरा चेक आपल्या हातात दिला आहे. किती साधना त्याच्यामध्ये टाकायची आणि किती ती फलद्रुप करून घ्यायची फक्त आपल्या हातात आहे, फक्त आपल्या हातात आहे. आणि म्हणून सगळ्यांनी सावध राहायचंय. हे 7 दिवस फार महत्वाचे आहे. ठीक आहे, आपण महाराष्ट्र सोडून इथं आलोय, थोडं अंतरावर आलोय, नक्कीच काही गोष्टी कमी जास्त होतील. नियोजन करणारे वर्षानुवर्ष नियोजन करताय असं नाहीये. शीत तिथून इथं आणणारे कायम ट्रॅव्हलिंगचा बिझनेस करतात असंही नाहीये. ज्यांनी हे सगळं नियोजन बघितलंय, परमार्थ प्रेमी आदरणीय मनोज भाऊ जाधव नाव जरी त्यांचं असेल, पण सहकार्य करणारे फार जण आहेत. ही सगळी स्वयंसेवक मंडळी फार मोठा अट्ठास आहे आणि ही सगळ्यात महत्वाची त्यांची सेवा आहे. या सेवेमध्ये आपणही खारीचा वाटा उचलायचा. इथं हे नाही ना, ते आपल्याला शक्य झालं तर आपण करून घ्यायचं, तक्रार करायची नाही, हे नाही म्हणून. करायची असेल तर गोड तक्रार करायची. भगवंताकडे येताना त्याग असावा. समुद्र मंथनाचा प्रसंग अनेकांनी ऐकलाय, मी तो इथं सांगणार नाही, आज ती कथा नाहीये, पण माहितीसाठी सांगते. समुद्र मंथनासारखं एवढं मोठं कार्य झालं, अनेक रत्न निघाली, ठीक आहे अमृतही निघालं, पण पहिल्यांदा विष निघालंय हे विसरू नका. पहिल्यांदा काय निघालं? कुठलंही कार्य करा पहिल्यांदा त्रासच होतो.
पण त्याच्यानंतर अमृत मिळणार आहे एवढा विश्वास आपल्यात पाहिजे. ज्याने विष पचवलं त्यालाच अमृताचा लाभ आहे. अगोदर विषालाच पाहून जर देव दानव सगळेच पळून गेले असते तर रत्नही भेटले नसते ना अमृतही भेटलं नसतं. आणि कुठेतरी खरंच आपली किती तळमळ आहे हे बघण्यासाठी त्याला परीक्षाही घ्यावी वाटली असेल म्हणून थोडासा त्रास झाला. तर व्यासपीठाकडून विनंती आहे की मोठ्या मनाने आपण एक परिवार आहोत सगळ्यांनी अशा प्रकारे सहकार्य करायचं. परम भाग्याने आपण इथं सगळे प्राप्त झालेलो आहोत. ही वृंदावन धाम साधना नाही फलभूमी आहे. इथं येणं साध्य आहे इथं येणं साधन आहे. आणि म्हणून इथं येण्यामध्ये ज्यांचं महत्वाचं मार्गदर्शन लाभलं ज्यांच्याचमुळे आपण इथं म्हणजे बिनधास आलो असे परम आदरणीय परम श्रद्धेय अरुणगिरीजी महाराज मोठं असं सहकार्य त्यांचं प्राप्त झालं. महाराजांचे अगदी मनापासून धन्यवाद. आज कथेसाठी उदार अंतकरणाने जे उपस्थित आहेत असे या ठिकाणी सोपान महाराज आर्वीकर वास्तविक सुरुवातीला सांगून देते व्यासपीठावर जरीही बसलेली असेल परंतु ना तेवढं वय आहे ना तेवढा अधिकार आहे ना तेवढं ज्ञान आहे. मग तुम्ही म्हणाल बसलीच का वशिलाय वशिलाय काय असतं कुठेतरी कृपेचा वशिला असताना ती बोबडं बोलणारही काहीतरी बोलत वशिलाय समजा अधिकार नाही. मनोज भाऊंनी ठरवलं असतं तर असे 50 कथाकार उभे केले असते महाराज सामान्य कॉन्टॅक्ट मग कुठेतरी कृपेचा वशिला आहे आपल्याला काही सांगता येत नाही पण लागला डंबर काही येत नाही. अजून कथा मी सांगत नाही ती सांगताना मी पण माझे दोन कान उघडे ठेवून ऐकत असते कारण अजून ऐकायचीच आहे किती दिवस मरेपर्यंत. त्याच्यामुळे खूप अज्ञानी जरी या ठिकाणी बसलेले असेल मी तरी मोठ्या मनाने ज्ञानी असणारे महात्मे इथं माझ्या समोर बसले मी माझं परमभाग्य समजते. आज या कथेला साथ करण्यासाठी आपल्या भागातील ख्यातनाम गान कोकिळा ज्यांना म्हटलं जातं कमी वयामध्ये चांगला असा रियाज करून ज्या तयार झाल्या परमादरणीय गायत्री ताई तसेच कृष्णाच्या नगरीत आलोय बासरीशिवाय तर काही होणार त्याचं आवडतं वाद्य ते ऐकल्याशिवाय आपलंही मन भरणार नाही. उत्तम असे बासरी वादक परम आदरणीय राहुल महाराज सानव उपस्थित आहे. गायनाची साथ देण्यासाठी श्रद्धाताई आहे ज्यांचं काल्याचं कीर्तन आहे त्या कोमलताई आहेत. परम आदरणीय महाराष्ट्रातील ख्यातनाम कथाकार स्वतः कथाकार आहेत परंतु तरीही कथा श्रवणाचा मोह आवरला नाही आणि त्या सुद्धा इथं उपस्थित आहे. परम आदरणीय कावेरीताई घुमरे बरं एकट्या उपस्थित नाहीये सपत्नीक आदरणीय सागर महाराज घुमरे तेही उपस्थित आहे. तसेच तबल्याची साथ देणारे परम आदरणीय आकाशजी महाराज राजगुरु ते उपस्थित आहे. ढोलकची साथ देणारे आदित्य महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच परम आदरणीय उद्धवजी महाराज पवार चांगले असे गायक आहे आणि तेही या ठिकाणी कथा प्रवक्ता आहेत त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आज व्यासपीठावरती माझ्याबरोबर माझेही पतिदेव भरतजी महाराज जाधव उपस्थित आहेत त्यांचाही नामनिर्देश करणं महत्वाचं आहे. ही कथा युट्यूबच्या माध्यमातून अनेकांना त्याचा लाभ व्हावा याकरता परम आदरणीय कृष्णा महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही आभार. आणि ज्यांनी सुरुवातीला ग्रंथ पूजन केलं सुंदर असे एक वाक्य ऐकलं आपण नावही भागवत आणि पूजनही केलं भागवताच. बऱ्याच जणांचे नावाची गडबड असते बरं का नाव एक वर्तन दुसरं आहे पण परम आदरणीय परम श्रद्धेय भागवत बाबा कार्यही महान आहे साधनही महान आहे आणि आज वृंदावनात आपल्यावर उपस्थित आहे भागवत बाबांचे आभार. तसेच परम आदरणीय आमचे संजयजी महाराज काळे मागची परिक्रमा करत असताना नर्मदा परिक्रमा आम्हाला तिथेही त्यांची भेट झाली ते पायी होते पायी परिक्रमा त्यांनी केलेली आहे मैयाचाही आशीर्वाद त्यांच्या रूपाने इथे उपस्थित आहे. आणि म्हणून ही सगळी मंडळी आणि या सगळ्या मंडळींच्या सान्निध्यामध्ये हा कथा करण्याचा एक
प्रयास प्रयत्न आपण करत आहोत. आदरणीय शिवचरित्रकार भोलाजी महाराज ते सगळ्यात पुढे आले, सगळं नियोजन केलं, म्हणून पुरुषोत्तम महाराज काळे त्यांचे सुद्धा मनापासून आभार. कोणी राहिला असेल मोठ्या मनाने माफ करा, अजून 7 दिवस आपल्याकडे आहे. असो, आणि या सगळ्यांच्या सान्निध्यामध्ये आज आपण कथेला प्रारंभ करत आहोत. कथा काय आहे महाराज? अतिशय उन्हातून एखादी व्यक्ती यावी, आणि उन्हातून एखादी व्यक्ती आल्यानंतर आला शीतल शांतीचा वारा, एखादी वाऱ्याची झुळूक यावी, तशी संसारिक जीवनामध्ये कथा आहे. संसाराने तप्त झालेले लोक आहे, पण कृष्ण कथा ऐकत बसली की डोलल्याशिवाय राहत नाही, दुःख विसरल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून अशा या कृष्ण कथेला आपण सगळे इथे खऱ्या अर्थाने उपस्थित आहोत. कृष्ण धामामध्ये आलेलो आहोत. आजच सांगून देते, इथे आल्यानंतर आमचा महिला वर्ग, त्या भगवान कृष्णांना कुणी नवस करतं, कुणी काय मागतं, कुणी काय मागतं, पण आजच आपण त्या भगवंताला एक गोष्ट मागायची आहे. काय मागायचं? मागायचं सुद्धा माणसाला शिकावं लागतं. काय मागायचं महाराज? ज्याच्या नगरीत आलोय त्याच्याकडून काय मागायचं? एक राजा द्यायला तयार होता, त्याने हिरे माणिक पाचू सगळे रत्न असे बाजूला ठेवले पाठीमागे, आणि तो समोर उभा राहिला, सगळ्या भिकाऱ्यांना समोर बोलवलं, मागा काय मागायचं. पहिला भिकारी समोर आला आणि त्याने सांगितलं, राजे साहेब तुम्ही द्यायला तयार झाले, फार मोठी कृपा झाली, एक काम करा, माझं भीक मागायचं कटोरं फुटलंय, दुसरं द्या. लक्षात आलं? भीक मागायचं कटोरं आहे ते फुटलंय, मला दुसरं द्या. काय बाबा, तिथे राजा आहे, द्यायला दुसरं कटोरं द्या. दुसरा एक भिकारी आला, राजाने विचारलं काय हवंय, म्हटलं राजे साहेब ज्या झोपडीत मी आतापर्यंत राहतोय त्याचं छप्पर गेलंय, तेवढं छप्पर नवीन दिलं तर बरं होईल, द्या बाबा छप्पर द्या. तिसरा आला, राजे साहेब अंगावरचे कपडे फार कळकटले हो, भीक मागायला लोक इतकी दुर्गंध येते की जवळ सुद्धा येत नाही, नवे कपडे भेटले असतं तर बरं झालं असतं, द्या कपडे. अनेक जण आले अशाच मागण्या केल्या, ते सगळे निघून गेले. आणि मग राजा प्रधानजीला म्हणतो, किती मूर्ख लोक आहे, हिरे माणिक पाचू मोती सगळं घेऊन बसलोय मी, मागता काय आहे कटोरं द्या, शेवटी भीकच मागायचंय, मागता काय आहे कपडे द्या, अरे चांगले कपडे का होईना घालून, भीकच मागायचंय, छप्पर द्या, शेवटी झोपडीतच राहायचंय, हे मी का सांगितलं? इथं भगवान कृष्णांकडे लोक म्हणतील, देवा जरा घराचं काम झालं तर बरं होईल. लौकिक गोष्टी मागू नका, त्याला सुद्धा वाटेल अरे महाराष्ट्रातून यांना उचललं, इथं आणलं, भक्ती मागावी, ज्ञान मागावं, वैराग्य मागावं, प्रेम मागावं, मागता काय आहे संसारिक वस्तू, म्हणून त्याच्याकडे एकच मागा. हे कन्हैया हे लाला, जोपर्यंत या शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत मुखातून तुझं नाम असू दे, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत डोळ्याला तुझ्या स्वरूपाचं ध्यान असू दे, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत या कानातून कायम हरिकथेचं पान असू दे, जोपर्यंत श्वास आहे पायाने तुझ्या धामापर्यंत येण्याचा त्राण असू दे. आणि याच्याही वरती जसं तुकोबारांनी मागितलंय, देवा इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करता स्वामी जब प्राण तन से निकले, इतना
सब प्राण तन से निकले Yeah.
श्रीमद भागवताचं सार जर काय असेल एवढा श्लोक आहे म्हणून वदवून घेतला. पूर्ण भागवताचं सार एवढा श्लोक आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः. हेच 7 दिवस ऐकायचं आहे, बाकी दुसरं सार नाही. परमार्थ कशासाठी? का रोज भजन करतोय आपण? का लोक जप करताय? का तीर्थाला जातोय? त्याची ओळख व्हावी म्हणून, तो मिळावा म्हणून नाही बरं का. थोडस लक्षपूर्वक आहे का? तो मिळावा म्हणून नाही, मिळालेलाच आहे, ओळखू येत नाही इतकंच आहे. जवळी आहे परी भेटेला, त्याचा परिचय महत्वाचा आहे. प्राप्ती आहे ना, त्याची प्राप्ती आहे म्हणून मी सांगू शकते, त्याची प्राप्ती आहे म्हणून तुम्ही ऐकू शकता. त्याची प्राप्ती नसेल तर आपण हातही हलू शकत नाही, पाय हलू शकत नाही. तो विराजमान आहे पण त्याची ओळख, त्याच्या ओळखीसाठी सगळा परमार्थाचा अठ्ठास आहे. सगळी साधना तो कोण आहे, तो कसा आहे, तो काय करतो हे जाणण्यासाठी कथा आहे, म्हणून सगळ्याचा सार आहे. एखाद्याचा परिचय करून घ्यायचा असेल तर कसा करतात? परिचयाचे 3 प्रकार आहे. पहिलं रूप परिचय, मग खऱ्या अर्थाने सामर्थ्य परिचय, आणि मग स्वभाव परिचय. संसारी जीवाला कळण्यासाठी संसारिक उदाहरणच लागतात, त्याशिवाय कळत नाही. मुलगा ज्यावेळेस मुलगी बघायला जातो किंवा मुलीकडचे जरी मुलाला बघतात, दोन्हीकडून बोलू आपण, पहिल्यांदा काय बघतात? तो रूपच बघतात, काहीच बघत नाही. कुणी कितीही शहाणे असू द्या, पहिले काळी आहे का गोरी आहे, नाकी डोळी काय असेल ते बघतात. कुणीही असू, त्यातून कुणीही सुटलेलं नाही, आपण सुद्धा सुटलेलो नाही. फक्त जे महात्मे आहे, ज्यांनी सगळा त्याग केलाय, ते तेवढे सुटलेलं. पहिलं रूपच बघतात, रूप परिचय, दिसायला कशी आहे, किंवा मुलगा सुद्धा दिसायला कसा आहे मुलीकडचे विचारतात, हा पहिला परिचय. बरं ठीक आहे बाबा, दिसायला ऍडजस्ट करून घेऊ, नसेल तरी करून घेऊ. पण सामर्थ्य, काम काय करते, घरातली कामं व्यवस्थित जमतात का, स्वयंपाक नीट जमतो का, नीटनेटकापणा आहे की नाही, हे सगळ्या गोष्टी मुलीच्या बाबतीत बघितल्या जातात. मुलाच्या बाबतीत उद्योगधंदा काय करतो, कुठे नोकरीला आहे का, पगार किती आहे. दुसरा परिचय सामर्थ्य, रूप बघितलं मग सामर्थ्य बघितलं, आणि स्वभाव परिचय वेळ निघून गेल्यानंतर होतो. कधी होतो? वेळ निघून गेल्यानंतर, म्हणजे लग्न लागतं, 5-10 वर्ष होतात, मग कळत अरे देवा हे असं होत का, हे काही माहीत असो. पण हे 3 परिचय जीवनात असतात. स्वभावही महत्वाचा आहे, रूपही महत्वाचं आहे, सामर्थ्यही महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून भगवंताच्या बाबतीतही तसंच आहे. या श्लोकामध्ये पहिल्यांदा भगवंताच्या स्वरूपाचा परिचय, रूपाचा परिचय. सच्चिदानंद रूपाय, देवाचं रूप कसं आहे? सतघन, चितघन, आनंद घन. भगवान परमात्मा सत्य आहे, सत्य सत्य तो, सत्य तो, सत्य तो विठ्ठला, सत्य तो, सत्य तो विठ्ठला, सत्य तो, सत्य तो, सत्य तो विठ्ठला, सत्य तो, सत्य तो विठ्ठला, सत्य तो, सत्य तो.
सत्य होता, आज जो सत्य आहे उद्याही जो सत्य आहे, त्रिकालाबाधित युनिव्हर्सल ट्रूथ ज्याला म्हणतात असा भगवंत. म्हणून सतघन सत्य आहे, चितघन तो चैतन्य आहे. आपण चैतन्य आहोत का? आत्ता आहे, कारण त्याचं सानिध्य आहे. एकदा तो निघून जाऊ द्या, जो सगळ्यांना खांद्यावर घेऊन गेला त्याला दुसऱ्याच्या खांद्याची गरज पडते. मी सांगत असते की हिंद केसरी पहिलवान असू द्या, चार जणांना खाली पडतो, पण देव ज्यावेळेस त्याला खाली पडतो त्यावेळेस त्याला दुसऱ्याचा आधार घेऊन जावं लागतं. तात्पर्य तो चैतन्य घन आहे, आपल्याला त्याच्या चैतन्याची गरज आहे, त्याला दुसऱ्याच्या चैतन्याची गरज. सगळ्या जगाला चैतन्य पुरवणारा तो आहे. म्हणून चित्त घन. पुढे म्हटलंय आनंद घन. भगवंत आनंद मूर्तिमंत. समजा इकडे लक्ष द्या, आनंद ही कुणी व्यक्ती नाही. हा व्यक्तीचं नाव आनंद ठेवतात तो भाग वेगळा. आनंद ही व्यक्ती नाही, आनंद ही वस्तू नाहीये. मग ती एक भावना आहे. पण कल्पना करा, आनंद नावाच्या भावनेला जर हात आले, पाय आले, मुख आलं, तो कसा दिसेल तो आनंद? तर भगवान कृष्णांसारखा. आनंद म्हणजे साक्षात भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून असा सच्चिदानंद स्वरूप परमात्मा. ठीक आहे बाबा, त्याचं रूप कळालं तो कसा दिसतो, तो कसा आहे, पण सामर्थ्य तो काय करतो? का लोक एवढं देवाला भजतात? काय त्याचं सामर्थ्य आहे? तर सामर्थ्य सांगितलंय विश्वोत्पत्त्यादी हेतवे. हे जेवढं विश्व दिसतेत ना, याची उत्पत्त्यादी म्हणजे उत्पत्ती आणि आदी काय येतं पुढे? उत्पत्ती, स्थिती आणि लय. या तिन्ही गोष्टी परमात्मा करत असतो. तिन्ही गोष्टी उत्पत्तीही करतो, स्थितीही तोच राखतो, आणि संहार सुद्धा तोच करतो. एखाद्याला जन्माला घातलं, देवाची कृपा झाली, आणि गेल्यावर देवाचं आमच्याकडे लक्षच नाही. अरे त्याचीच कृपा आहे. जन्माला आले ही जर कृपा असेल तर जाणं ही सुद्धा कृपाच आहे. ठीक आहे, माणसाने स्वाभाविक एक मर्यादा केलेली असते, एवढ्या वयात जाऊ नये. पण ती वयोमर्यादा ही शरीराची नसून त्या आत्म्याला किती दिवस ठेवायचं हे त्याने फिक्स केलेलं असतं. म्हणून तो न्यायचं त्यावेळेस तो नेतोच. येणार जन्माला घालणाराही तो, आणि नेणाराही तोच. काही लोक जर एखादी व्यक्ती गेली घरातली किंवा कुठंतरी, तर ते लोक सहज देवाला दूषण देतात. काय देव निर्दयी, किती निर्दयी आहे देव. देवाला कसं काही वाटलं नाही. अमुक ठिकाणी कार ऍक्सिडेंट झाला, बस गेली, इतके लोक गेले, तितके लोक गेले, तिकडं महाप्रलय झाला, कुठे ढगफुटी झाली, कुठं काय. देवाला देव डोळे झाकून बसलाय का असे लोक बोलतात महाराज. आता मला एक सांगा, एक उत्तर द्या. सगळे शेतकरी वर्ग जास्त इथं, सगळे शेतकरी. एक शेतकरी होता, त्याने जमिनीची मशागत केली, त्याच्यामध्ये बी पेरलं, पेरलं त्याने, मग त्याने फवारणी केली, काय असेल औषधं टाकली आणि ते वाढवलं, स्थितीही त्यानेच केली. आणि ज्यावेळेस पीक डौलदार तयार झालं, सुंदर असं पीक तयार झालं, काढायची वेळ आली, आता शेतकरी त्याच्या मोहात पडला. एवढं चांगलं फळ आलंय आणि आता कसं काय काढून टाकायचं? जाऊ द्या, आपण झाडालाच राहू दे. येतंय लक्षात? इकडे लक्ष द्या. ते टाळ देत आहे फक्त. मी सांगते तुम्हाला, मी निरोप पोहोचवते, पण तिकडे बघू नका. शेतकऱ्याने बीज लावलं, शेतकऱ्याने ते वाढवलं, आणि ते सुंदर डौलदार पीक ज्यावेळेस आलं, शेतकरी त्याच्या मोहात पडला की आता काढायचंच नाही. उत्तर द्या, चालेल की नाही? चालेल का? एकच सांगा काहीतरी. नाही चालणार. जो मोहात पडेल शेतकरी त्याला आपण वेडा आहे म्हणू. देव वेडा नाही ना बाबा, तो सगळ्यात छान आहे. ऐसा सर्व ज्ञानाचा बापू जो श्री कृष्ण कृपा दिपू, तो सांगत असे सकृप ऐकी राया. ज्ञानोबराय म्हणतात, अरे ज्ञानाचा बाप आहे, त्याच्याकडून चूक होणार नाही. त्याने जर जन्माला घातलं तोच वाढवेल, आणि योग्य वेळी तो घेऊन सुद्धा जाईल. सगळ्यात चूक काढावी, त्याच्या चुका काढायच्या.
त्याचं महत्व ही जाणून घेणं महत्वाचं आहे. म्हणून हे भागवताचं सार आहे, हे त्याचं सामर्थ्य आहे. विश्वोत्पत्त्यादि हेतवे अजून तापत्रय विनाशाय, अजून तो काय करतो, जीवनातील त्रिविध ताप, अनेक तापांचा परिचय म्हणजे या तिन्ही तापाचा परिचय आपला अगदी घनिष्ठ आहे, जवळून त्याच्यातलेच आहोत आपण. म्हणजे त्रिविध तापात आपण PhD केली असं म्हटलं तरी हरकत. आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक, सगळ्यात रापलेले माणसं आहोत आपण. एक कुणी सापडत नाही त्याला काही व्याधी नाही. कोण म्हणतं गुडघे दुखतंय, कुणी म्हणतं अमकं झालंय, कुणी म्हणतं काय झालंय, आहेच ना शरीर आहे, शरीर रोगाचे पाहणार. आध्यात्मिक ताप आहेच, आदी दैविक तापही आहेच, बरोबर आहे की नाही. नाथ महाराज गोड वर्णन करतात, भूती उपद्रव दिदला ताडीला अथवा निस्तेजीला, तेने चित्ता दाहो झाला तो आदी भौतिक ताप बोलायचे. भौतिक म्हणजे भूतांपासून, इतरांपासून होणारा ताप. सहज कुणीतरी कुणाला तरी काहीतरी बोलत आणि त्यातून मनुष्याचं अंतकरण दुखावतं, यालाच म्हणतात आधी भौतिक ताप. एकमेकापासून निर्माण होणारा ताप. एक आहे आधी दैविक ताप, दैवे अतिवृष्टी का अनावृष्टी, राजकीय लुटले झाला आदरणीय परम श्रद्धेय माझी अत्यंत जीवलग घनिष्ठ मैत्रीण असणारी परम आदरणीय ज्ञानेश्वरी ताई बागुल यांचे पिताश्री महाराज आमचे अण्णा या ठिकाणी उपस्थित आहे. अण्णांच्या मनापासून गोपाल कृष्ण भगवान की जय. असे तिन्ही ताप, याचं जास्त मी वर्णन करत नाही, प्रत्येकाला अनुभव आहे. या तिन्ही तापांतून जो काढतो त्याचं नाव आहे भगवान परमात्मा. आणि मग बाबा त्याचा स्वभाव कसा आहे तो बघण्यासाठी पुढचे 7 दिवस आहे. स्वभाव कसा आहे बघण्यासाठी पुढचे 7 दिवस. अशा या तिन्ही ठिकाणी या ठिकाणी परिचय व्यास वर्षे आपल्याला करून देतात. आणि मग परिचय झाल्यानंतर पहिलं वंदन आहे त्याच व्यास वर्षेला. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय तपत्र नेत्र, येण त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. संपूर्ण जगाला ज्ञानाचा खऱ्या अर्थाने प्रकाश देणारे व्यास महर्षे. कधीतरी विचार करा, एक व्यास नसते तर काय झालं असतं. थोडासा विचार आहे, छोटासा विचार आहे, काय झालं असतं. महाराज माऊली म्हणतात, महाभारती जे नाही ते नोहे चि लोके त्री म्हणून येणे म्हणिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. या संपूर्ण जगातलं ज्ञान व्यासांचं उच्चिष्ट आहे. महाराज व्यास नाही तर काहीच नाही. म्हणून पहिलं वंदन त्या व्यास महर्षींना. म्हणून गुरु पौर्णिमेला कुणाचे गुरु कोणी असू द्या पण त्या तिथून आहे. म्हणून व्यास पौर्णिमा कोणी गुरु असू द्या पण ते नसते तर गुरु नाही ज्ञान नसतं कदाचित. आणि म्हणून सगळ्याचे गुरु आहे. म्हणून व्यास महर्षींना म्हणतात, शुकदेवांना ही या ठिकाणी वंदन करून राधा राणीला वंदन करून कथेला आपण प्रारंभ करू. सगळ्यांनी गोड असं भजन करायचं आहे. प्रत्येकाने हाताने टाळी वाजवा, मुखाने भजन करायचं. मुकुंद माधव गो विंद गो केशव माधव
श्रीमद भागवत कथा आणि श्रीमद भगवत गीता बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे बरं का अजूनही. बरेच जण गीतेलाच भागवत म्हणतात, कोणी भागवतालाच गीता म्हणतात. दोन्हींपुढे फक्त एक कॉमन शब्द आहे श्रीमद. गीतेलाही तोच आणि भागवतालाही तोच, कारण ते वक्ता आहे, हे देवाचं मत आहे म्हणून श्रीमद भागवत. ही कथा प्रारंभिक कुठे झाली आहे तर नैमिषारण्यामध्ये. नैमिषारण्याची पावन भूमी, या पावन भूमीवरती सत्र चालू आहे वर्षोनवर्ष, सहस्र सहस्र वर्ष. कथा ऐकायच्या आणि भगवत चिंतन करायचं. हे नैमिष नाव बऱ्याच गोष्टीहून पडलं. पूर्वी तिथं निमिष म्हणून वृक्ष होते म्हणूनही पडलं, निमिष गोत्राचे लोक राहायचे म्हणूनही पडलं. आणि सगळ्यात महत्वाचं कारण, ज्या जागी भगवत कथेशिवाय एक निमिषही कुणी व्यर्थ घालवत नाही ते नैमिषारण. निमिष म्हणजे डोळ्याची पापणी वर खाली करायला जितका वेळ लागतो त्याला एक निमिष म्हणतात. तोही तिथं भगवत कथेशिवाय नाहीये. आजही नैमिषारण्यात कथा चालू असते, ते नैमिषारण्य. आणि त्या नैमिषारण्यामध्ये 88,000 शौनकादी ऋषी. शौनकादी कारण शौनक ऋषी प्रमुख आहे. कथेला एक प्रमुख श्रोत्याची आवश्यकता असते. इतर ठिकाणी जर आपण कथा घेतली त्याला यजमान म्हणतात. आता ते यजमान प्रमुख श्रोता किती बनतात ती वेगळा भाग, पण एक प्रमुख श्रोता आवश्यक आहे. इथं नैमिषारण्यामध्ये प्रमुख श्रोते आहे शौनकादि ऋषी. मग व्यासपीठावर कोण आहे? सूत महर्षी, रव महर्षी, उग्रश्रवा नावाच्या त्या सुतांचे पुत्र आहे. यांनी कथा कुठे ऐकली आहे? ज्यावेळेस शुकदेव परीक्षित राजाला कथा सांगत होते त्यावेळेस परीक्षित राजा जवळ बसून यांनी कथा ऐकली. हे असे सूत महर्षी जे वयाने वास्तविक कमी आहे तरी व्यासपीठावर आहे, आणि वयाने जास्त असणारे ऋषी मंडळी खाली बसले. मला असं वाटतं ज्ञान जीवनातली ही फार मोठी क्रांती आहे आणि एक अंतकरणाचा फार मोठेपणा आहे हे प्रत्येक व्यासपीठावर बघायला मिळतं. वारकरी संप्रदायामध्ये माऊली महावैष्णव श्रीमंत श्रेष्ठ ज्ञानोबार आहे, यांनी बोलावं. आमचे दादा संत श्रेष्ठ श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज यांनी ऐकावं, ही परंपरा तेव्हाची. ज्ञानोबारांना जेवढं महत्व आहे ते सगळं महत्व जर कुणी दिलेलं असेल तर दादांनी आहे. पण आज जर बघितलं तर कुठेतरी दादांचा महिमा कमी आहे, माऊलींचा जास्त आहे. कारण हे संप्रदायाचं वैभव आहे, लहान्याला मोठं करायचं आणि मोठ्याने लहान होऊन खाली बसायचं. आजही तेच आहे ना. आज लहान माणूस वरती बसलाय आणि मोठे मोठे खाली बसले. हे ज्ञान नाहीये, अंतकरणाचं मोठेपण आहे. महाराज परिक्रमा 4 महिने आम्ही बसणी करत होतो ती पायी पायी करत होते. साधना मोठी आहे, तप मोठे, कोय मोठे, अधिकार मोठे, अन्न असतील, महाराजजी असतील, गिरीजी महाराज असतील. कारण महाराज आम्ही सांगावं त्यांनी ऐकावं अजिबात नाही. पण तरी सुद्धा ही परंपरा आहे, ही अंतकरणाच्या मोठेपणाची परंपरा आहे. म्हणून तिथेही ते सुद्धा सूत महर्षी सांगताय, शौनक आदी ऋषी ऐकताय. शौनक ऋषींच नाव का घेतलं याच एक कारण आहे. जस कथा सांगणं हे कौशल्य आहे, ही एक कला आहे. कथा सगळेच सांगतात, सगळ्यांच्या मुखातून ती नक्कीच गोड वाटते कारण देवाचं नाव आहे. लहान मुलगा बोबड बोलत तरी गोडच वाटते. पण काही कथाकार ज्यावेळेस कथा सांगतात, आदरणीय परमश्रद्धे पाराशरजी असते, माझं श्रद्धास्थान असणाऱ्या आदरणीय चित्रलेखा देवी जे असतील, आमच्या वैभवीश्री जे असतील, आणि आमच्या ज्ञानेश्वरी दिदी जे असतील, भाव विभोर होऊन जातो. मला तर प्रेरणा दिदींची आहे. भाव विभोर, भाव जागृत होतो. हे जसं सांगणाऱ्याकडे असतं तसं ऐकणं हे सुद्धा कौशल्यच आहे. कुणीही नाही ऐकू शकत, सगळे सारखं नाही ऐकत. ऐकणं
कथा सुद्धा काय आहे, कौशल्य कशी ऐकावी, शौनकांश कथा रसा स्वाद कुशला हा रस आहे, आणि रस ग्रहण करण्यासाठी त्या पद्धतीनेच ते फळ खावं लागतं. आंब्यामध्ये काय आहे, रस आहे. खरी आंबा खाण्याची पद्धत कशी आहे, जुन्या लोकांनाच माहिती आहे, बरोबर आहे ना. आताचे स्टँडर्ड लोक काय करतात, ते कापतात, कापून मग ते आंबा खाण्याची मजाच नाही. कथारूपी हा जो हे फळ आहे, याचा रस ग्रहण करायचा असेल तर श्रोत्यामध्ये सुद्धा ते कौशल्य पाहिजे. तुम्ही इकडं तिकडे बोलत असाल, दुसरं काहीतरी बोलत असाल, रस नाही येणारच नाही. हिमालयात जाऊन जे ध्यान लागत नाही देवाशी, ते कथा लावून देऊ शकते, पण त्याच्यासाठी कथेत ध्यान असावं लागतं. कथेत ध्यान नाही तर देवाचं ध्यान कसं लागेल. म्हणून काही ठिकाणी कथा असते तर लिहिलेलं असतं, प्लीज गिव्ह मोबाईल सायलेंट. ही पण सूचना लावायला पाहिजे, प्लीज क्लिक माइंड सायलेंट. मनही शांत ठेवा, मोबाईलही शांत ठेवा. आपण म्हणून मी सुरुवातीला सांगितलं शांतीचं दान. शौनक ऋषी कशी कथा ऐकतायत महाराज, लहान मुलासारखी ऐकताना ग्रहण करताना बालक व्हायचं. का बालक व्हायचं, लहान मुलाला तुम्ही सांगा ही पूर्व दिशा आहे, ते परत विचारणारच नाही, ते म्हणत हो ही पूर्व दिशा आहे. त्याला सांगा याला हे म्हणतात, ते आयुष्यभर त्या वस्तू त्याच नावाने संबोधे. कारण जे लहान बालक असतं, त्या लहान बालकाचा समोर त्याच्या शब्दांवरती पूर्ण विश्वास असतो. तसं बालक म्हणून कथा ऐकली विश्वासाने किती ग्रहण होते. दुसरी गोष्ट, कोर म्हणून कथा ऐकायची. कसं व्हायचं, कोर. इथून जे सांगितलं जाणार आहे ते तुम्ही हजार वेळा ऐकलंय ही मी गॅरंटी देते. ऐकलंय, ऐकणारेच लोक येऊन बसले, दुसरे कुणी आणलेच नाही, आणले पण नाही. कथेचे पिपासू लोक आहे, नक्की तुम्ही सगळ्यांनी ऐकले. वेगळं काही ऐकायला भेटणार नाही, पण जरी ऐकलेलं आहे पण तुम्ही जर म्हणाल अरे हे तर आम्ही ऐकले, हे तर मला माहीत होत, आनंद मिळेल का. माहीत तुम्हाला आहे हे मलाही माहीत आहे, पण आज ऐकायला बसताना कोरं बसायचं. प्रत्येक वेळेस आपण नवीनच ऐकतोय असा भाव जर धारण केला तर आनंद आल्याशिवाय राहणार. ही कथा ऐकण्याचं कौशल्य आणि शौनक ऋषी तसे बसते. बसलेत हात जोडून सूत जींना प्रार्थना करतात, सूत महर्षी तुम्ही परम भाग्यवान आहात, तुमच्यावर गुरुवर्य शुभदेवांचा परम अनुग्रह आहे, आणि म्हणून तुम्ही आम्हाला सुद्धा त्या ज्ञानाचा काही अंश, त्या ज्ञान सूर्याची एखादं किरण द्या, की जेणेकरून आमच्या अंतकरणातील अंधार नाही सरू शकते. अज्ञान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समुद्रभ सोताख्या ही कथा सार करण रसाय. ही प्रार्थना त्यांनी केली आणि विचारल्याशिवाय कथा सांगू नये. हरी कथेची महिमा ऐसी आदरे उससी सांगत्यास, जो आदराने विचारेल त्याला सांगा. पण आदराने विचारलंय आणि म्हणून सूत महर्षी ही कथा सांगण्यासाठी आज प्रार्थना करत आहे, सुरुवात करत आहे, प्रारंभ करत आहे. ठीक आहे, आज मी तुम्हाला कथा सांगतो, परंतु लक्षात घ्या ही कथा फार अमूल्य आहे, हे फार मौल्यवान रत्न आहे. चांगली वस्तू देताना पहिले टोकलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, आणि त्याचं महत्त्वही सांगितलं पाहिजे. महत्त्व कळलं नाही की वस्तूची किंमत कळत नाही, महत्त्व पाहिजे. एका मुलीचं लग्न झालं, लग्नामध्ये भरपूर आहेर दिला, भांडे सगळं दिलं, काली पलंग फ्रीज कलर सगळं दिलं. अपेक्षा काही पूर्ण झाली, सगळं दिलाय एवढा संसार, पण काय असं सांगू का, जे दिलंय त्याच्याकडे कुणाचं लक्ष, जे नाही दिलं त्याची चर्चा असते. आता सासूबाई फुलखुश, एवढं संसार आलाय, एवढा संसार आलाय, पण गल्लीत गेली सांगू लागली माझ्या सुनाला हे आलंय, माझ्या सुनाला ते आलंय, हे आलंय, ते आलंय. पण गल्लीतल्या महिलांनी सांगितलं, गाव सगळं आलंय, म्हणजे सगळं आलंय.
का बंब माहित आपण का बंब आलाय सासूबाई म्हणे ते तर दिलंच नाही घरात कटकट सुरू झाली ती सून दिसली तरी लगेच बंबाचा विषय घ्यायचा काय तुझ्या बापाने सगळं दिलं बंबच दिला काय तुझ्या बापाने सगळं दिलं बंबच दिला नाही दिला असता बंब तर काय बिघडला असता मुलीला त्रास व्हायला लागला आणि मग मुलीने एक दिवस वडिलांना सांगितलं बाबा काही करा कर्ज काढा पण तेवढा बंब द्या कारण सासूबाई येऊन जाऊन कुरकुर करतात ठीक आहे बापही उदार होता ठीक आहे बाई बंबच कमी आहे ना घेऊन जा लक्षपूर्वक काही कमळी लागले मुलीने तो बंब आणला सासरी सासूबाई खुश गल्लीत गेल्या बंब आणलाय बंब आणलाय सुराणी सगळ्या गल्लीत सांगून आल्या आता गल्लीतल्या बाई पुन्हा ऍडवाईस दिली पुन्हा सल्ला दिला हे बघा सासूबाई तुम्ही घरात मोठ्या आहात बंब आलेला आहे आणि त्याचं उद्घाटन तुमच्याच हाताने झालं पाहिजे तो तुमचा मान आहे मान म्हटलं की लोक काही करायला तयार होतात आता बंब पेटवणं हा काही मान आहे का काम आहे बाबा मान आहे म्हणे तुमचा जी सासू रोज 8 वाजता उठायची पहाटे 4 उठली उद्घाटन करायचं ना बंब पेटवायचं 4 उठली बाबा 4 उठली बंब पेटवायला लागली जिथं पाणी ओततात ना आता बंब माहित आहे का आता ते बाथरूम मध्ये गिजरा बऱ्याच जणांना माहित नसेल ज्यांना माहित आहे त्यांना जिथं पाणी ओततात तिथं लाकडं टाकले पेटवले जिथं लाकडं टाकाय तिथं पाणी ओतायला लागले राहील का पाणी 2-3 अंडे ओतले सगळं पाणी खाली असं करता करता दिवस उगला सुनबाई उठली आता ही सासू परत कटकट करायला लागली काय म्हणे तुझ्या बापाने बंब दिला तर दिला गळकास दिला म्हटले असा दिला बंब गळका आता खरंच बंब गळका होता काय महाराज अर्थात वस्तू मिळाली आहे महत्व कळालं कशी वापरायची कळाली पण सूत वर्षी कथा सुरू करताना महत्व सांगतात बा की फार मौल्यवान कथा आहे काय मूल्य आहे या कथेचं म्हटले ही कथा मी तुम्हाला अशी सांगणार आहे की जी मनुष्याच्या सर्वात मोठ्या भयावर विजय प्राप्त होते माणसाला सगळ्यात मोठी जर भीती कसली वाटत असेल तर ती मृत्यूची कसली भीती इकडे लक्ष द्या माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या समजा समजा मनाव घेऊ नका समजा इथून मध्ये एखादा हत्ती आला आणि एक सापही आला नाग तुम्ही हत्तीला पाहून पडाल का नागाला पाहून पडाल नागाला पण आव तो नाग छोटा आहे हत्ती मोठा आहे असं का बरं येतंय का लक्षात काल प्यान मुख ग्रास त्रास निर्णाश हे तवे काळाच जर रूप असेल तर ते व्याल आहे सर्प आहे म्हणून माणसाला सगळ्यात जास्त भीती वाटते ती सर्पच हत्तीची नाही वाटत हत्तीला नमस्कार करतात एवढा मोठा असो सर्प म्हटल्यावर घाबरतात म्हणजे आपल्याला जर सगळ्यात मोठी भीती कसली असेल मरणाची आहे मरण खूप सोपं आहे बरं का म्हणजे मला अनुभव नाही पण सांगते वाचून लिहून सांगते मरण सोपं आहे मरण सोपं आहे पण मरणाची भीती अवघड आहे मरणाने माणूस एकदाच मरत मरणाच्या भीतीने रोज मरत रोज मरणाच्या भीतीने माणूस मरतो म्हणून जीवनात मरण टाळण्याचा प्रयत्न कुणीच करू नये टाळला जाणार नाही ते रावणाला शक्य झालं नाही पण देवाकडे मरण टाळण्याची गोष्ट करू नका मरणाची भीती टाळण्याची गोष्ट मरणाची भीती गेली पाहिजे मरणाची भीती एकदा गेली मग आज आलं काय 10 वर्षाने आलं काय सारखंच पण ती भीती आहे म्हणून मनुष्य दुःखात मग मी तुम्हाला अशी कथा सांगतोय सूत महर्षी श्रवणाकारिकांना म्हणतात की माणसाच्या मृत्यूची भीती निघून जाते अशी भीती कुणाची गेली आहे का हो गेली आहे कुणाची पांडवांच्या वंशामध्ये जन्माला राजा परीक्षित या परीक्षित राजाला ज्यावेळेस मृत्यूची भीती निर्माण झाली की 7 दिवसात मरणार आहे त्यावेळेस हीच कथा शुकदेवांनी त्यांना सांगितली आणि परीक्षित राजाच्या मरणाची भीती निघून गेली अशाच वेळे देवाधिकांनी कथा ऐकण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा थारा लागू दिला
सांगितलं देव देवाधिकारणो हा तुमचा अधिकार नाही. ही कथा फक्त माळवीची वाटते देवांना नाही. आणि तुम्हाला जर कथा ऐकायची असेल पद सोडून द्या, अधिकार सोडून द्या. मृत्यू लोका जीव म्हणून जन्माला या तरच कथा ऐकायला लागते. म्हणजे इथं आपल्याला एक कळत, कथा ऐकायची असेल तर पद सोडावं लागतं, कथा ऐकायची असेल तर अहंकार सोडावा लागतो, कथा ऐकायची असेल तर वय सोडावं लागतं, कथा ऐकायची असेल तर नातं सुद्धा सोडावं लागतं. कथेत येत असताना मी मोठा आहे, मी छोटा आहे, माझं वय 70 आहे, 60 आहे, 50 आहे, मी घरातला मोठा सदस्य आहे, लहान सदस्य आहे, मी कुणी अधिकारी आहे, कलेक्टर आहे, सगळं सगळं सोडायचं. मी एक जीव आहे, कृष्ण दास आहे, आज मला त्याची कथा ऐकायची आहे. एवढंच घेऊन यायचं असतं. नेमकं देवांना ते जमत नाही. देव कुणी म्हणतं मी इंद्र आहे, कुणी म्हणतं मी चंद्र आहे, कुणी म्हणतं मी वरुण आहे. अरे हे पद आहे तुमचे, हे पद जोपर्यंत आहे तोपर्यंत कथा मिळणार नाही. देवांनी तर मोबदला पण दिला होता, सांगितलं व कथात्व काच व मणिर्वाहन व कथात्व सुधा लोके अरे कुठं तुमचं अमृत आणि कुठं आमचं अमृत. सगळ्यांना कथा भाग माहित आहे, विस्तार करत नाही. स्वर्गातला अमृत तुच्छ या कथेसमोर. एकच उदाहरण सांगते आणि पुढे जाते. आज आपल्याला लवकर समारोप करावा लागेल. त्याचं दोन कारण आहे, कालच्या प्रवासाने सगळे थकलेले आहेत. दुसरं कारण स्टार्ट कराय सुरुवात करायलाही वेळ झालेला आहे. आणि तिसरं कारण आज हरिदिनी एकादशी आहे. लक्षात आहे ना सगळ्यांच्या? कुणा कुणाला एकादशी हात वरती करा. सगळ्यांनाच एकादशी. ज्यांनी हात नसते वरती केले तरी त्यांना काय भाजीपोळी भेटली नसती. आज एकादशी म्हणून एकादशीचे एक महात्म्य बघून आपण समारोप करणार आहोत. अमृतापेक्षाही कथामृत श्रेष्ठ आहे. समजा इथं स्वर्गातलं अमृत वाटायला आले असते देव, कुंभ घेऊन आले असते, इथे उभे राहिले असते. पण एक थेंब जसा पोलिओ डोस द्यायला सुरुवात केली असते, सांगितलं असतं एवढा डोस घेतला की मरणच नाही. इथं एवढी शांतता असते का? चेंगरा चेंगरी झाली असते, भांडण झाले असते, तुझ्या पुढे मी, माझ्या पुढे तू, काय महाराज. हे वातावरण सुख नाही राहिलं नसतं. सुधा भांडण लावणार आहे, सुधामृत हे वाद करणार आहे. अहो त्या सुधामृताने तर देवदानवांमध्ये वाद झाले, त्या सुधामृतासाठी तर मोहिनी रूप धारण करावं लागलं. पण कथामृत माणसाला शांत करत, विवादित करत, वाद करायला लावत. म्हणून हे अमृत श्रेष्ठ आहे. तर असं हे अमृत देव दुर्लभ आहे, पण आपल्याला मात्र मिळणार आहे. उद्यापासून हे श्रवण पण आपण करणार आहोत. आज सुरुवातीलाच आपल्याकडून व्रत घडतात ते म्हणजे एकादशी त्रिवेणी संगम. व्रत महिमाही आहे, नाम महिमाही कथेच्या माध्यमातून आहे, आणि धाम महिमा चांगल्या धामाला आहोत, चांगल्या नामाला आहोत, आणि व्रत पण घडत आहे. काय आपले भाग्य महाराज देवांपेक्षा मोठे आहोत. आज आपल्यासारखं कोणीच नाही. माणसं कधी स्वतःला कमी समजतात, काय माझ्या जीवनात असं. अरे चांगलं असल्यावर स्वतःची वाहवा स्वतःच करायची. असा हात वरती करा सगळ्यांनी, थोडा माग घ्या, असा असा उलटा उलटा उलटा. शाबास वृंदावनला आले. कोण आपल्याला शाबास? आपण आपल्याला शाबास घ्यायची. वृंदावनला आलो, एकादशी घडती आहे. एकादशी व्रत कुणी केलं का केलं त्याचा महिमा काय? 5 मिनिटात कथा ऐकू, आरती होईल, संकीर्तन होईल, समारोप. अंबरीश राजाने द्वादशी व्रत केलं. अंबरीश राजाने कोणतं व्रत केलं? द्वादशी. मग एकादशी कुणी केली? रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद देणे परमानंद प्रगटला. रुक्मांगद नावाचा राजा होता, खूप सत्वशील आणि चांगला. हा सूर्यवंशातला राजा आहे. ह्या राजाच्या राज्यामध्ये याने एक सुंदर फुलांची बाग लावली होती, खूप सुंदर दिव्य फुलं. स्वर्गातल्या काही
काही अप्सरा खाली आल्या आणि त्यांनी ते फुलं रात्रीची बघितली, एवढी आवडली, फुलं काही तोडून त्यावरती घेऊन गेल्या. इकडं सकाळी माळी आला, बघतोय फुलांचा पत्ता नाही. अरे पूजेला फुलं लागतात, सगळं फुलंच नाही. त्या अप्सरांना ते फुलं एवढे आवडले, त्यांचा तो नित्यक्रम झाला. रोज खाली येतात, उर्वशी पण असायची, रोज स्वर्गातून खाली यायचं. रुक्मांगज राजाच्या बागेतली फुलं तोडायची आणि वरती घेऊन जायची. माळी विचारात पडला, रोज फुलं गायब होतात, नेमकं चालू काय. एक दिवस सगळ्या अप्सरा खाली आल्या, त्याच्यामध्ये उर्वशी सुद्धा होती. फुलं तोडू लागल्या, पण तिथं बाजूला एक वांग्याच्या झाडाचं रोप होत, वांग्याचं झाडच होत. त्या उर्वशीच्या साडीचा पदर त्या रोपाला लागला आणि त्या काट्यामध्ये अडकला, वांग्याच्या काट्यामध्ये. आता इथं आपल्याला वांग्याची भाजी खावी लागेल. बरेच जण खातात, आमचे मालक खात नाही बरं का वांग. कितीही काही करा, ते वांग अजिबात नाही, त्याग केलंय. काय वांग का खाऊ नये? अहो वांग्याच्या रोपाला जरी तो पदर अडकला, उर्वशीचं सगळं पुण्य वाया गेलं. आणि उर्वशी वरती जाऊ शकली नाही, ती सामान्य घालीन खालीच राहील. का बरं? वांग्याच्या रोपाला फक्त साडी अडकली, कथित वर्णन आहे. पुण्य संपलं, सगळ्या अप्सरा निघून गेल्या, उर्वशी खालीच राहील. पुण्यच राहिलं नाही, काय करणार? रडायला लागली. आता दिवस उठवेल, सूर्योदय होईल, मी या मृत्यू लोकात कशी राहू? सकाळची वेळ झाली, रुक्मांगद राजा उठले आणि फिरण्यासाठी थोडेसे बाहेर आले. रडताना उर्वशी दिसली. कोण आहे माते तू? तिला खरी भीती होती, मृत्यू लोकात माझ्यासारखी सुंदर स्त्री हे लोक माझ्याशी कसं वर्तन करतील. पण सूर्यवंशातले 50 राजे एवढे चांगले झाले म्हणून प्रभू रामचंद्र आले. उगाच कुठल्याही कुळात कुणाचा जन्म होत नाही, त्याला कुल पावन लागतं. रुक्मांगद राजा इतका सत्वशील आहे का उर्वशीला सुद्धा आई म्हटलं. महाराज आई माते इथं तुम्ही काय करताय? उर्वशीला इतकं समाधान वाटलं आणि मला सुद्धा आई म्हणणारा मृत्यू लोकांवर कुणीतरी आहे. उर्वशीने सगळं सांगितलं, आम्हीच रोज यायचो, ही फुलं न्यायचो, असं असं झालं आणि माझं पुण्य निघून गेलं, मी इथं थांबले, मला पुण्य पाहिजे. उर्वशी म्हटली, काल एकादशी होती. एकादशी काल काय होती? एकादशी. त्या एकादशीचं पुण्य मला द्या. रुक्मांगद राजा म्हटले, एकादशी म्हणजे काय असतं? कशाला म्हणतात एकादशी? माहीत नाही काय एकादशी काय आहे. मग उर्वशीने सांगितलं, अहो एकादशी हे व्रत आहे आणि त्या दिवशी निरंकार जर एकादशी केली तर फार मोठं पुण्य प्राप्त होतं आणि ते जर तुमच्याकडे असेल तेवढं मला द्या. रुक्मांगद राजा म्हणे, आम्हाला एकादशीच माहीत नाही, तर करायची कुठं? बरं जाऊ द्या, एकादशी माहीत नाही, व्रत तुम्ही करत नाही. आता माझ्यासाठी एक काम करा, तुमच्या राज्यात काल काहीही कारणास्तव जर कुणी उपवाशी राहिला असेल, उपवाशी राहिलं, अन्न भेटलं नाही, कुणी असेल, एखादा भिकारी असेल, एखादा याचक असेल, कुणीतरी शोधा आणि त्याचं पुण्य मला. रुक्मांगद राजाने सगळ्या राज्यामध्ये गवंडी पिटली, कुणी काल उपवाशी होतं का? एक पक्रोश झालेला व्यक्ती समोर आला, राजे साहेब कालचा दिवस माझा असा गेला की मला काहीच भेटलं नाही, मी काल दिवसभर उपवाशी होतो. उर्वशीला सांगितलं, बघा भेटलं काय करायचं बघ. उर्वशीने सांगितलं, महाराज एकच उपकार करा, कालच्या दिवसाचं तुमचं पुण्य मला द्या. त्याला काय एकादशीचं महत्व होतं? त्यांनी घेतला आता पाणी, संकल्प केला, कालच्या दिवसाचं सगळं पुण्य तुम्हाला समर्पित आहे असं म्हणताच उर्वशीला दिव्य देह प्राप्त झाला आणि उर्वशी वरती निघून गेली. म्हणजे एका एकादशीच्या पुण्याने स्वर्गात जाण्याचं पुण्य प्राप्त होतं. म्हणून नकळत घडलं तरी तेव्हा आपल्याला तर माहित आहे आज काय आहे, एकादशी. एकादशीला काय करतात? फराळ, फराळ नाही फल आहार. आणि आता तर फल आहार नाही, लोक म्हणतात फुल आहार. फुल आहार, फुल आहार करायचा नाही, फराळ करा. कुणाला गोळ्या घ्यायच्या असतात, कुणाचं काय, ज्यांना शक्य असेल त्यांनी निर्जलासारखी एकादशी केली तरी चालेल. अट्टहास नाही, अट्टहास नाही, शरीर सांभाळा, आपण लांब आलेलो आहोत, पण एकादशी व्रत करा. आणि असं हे सगळं महात्म्य, हे सगळा त्रिवेणी संगम एकत्रित झालेला आहे, आपलं परम भाग्य आहे. आणि म्हणून आजच्या कथेला आपण या ठिकाणी विश्व
राधा श्री राधा राधा श्री राधा श्री राधा श्री
सर्व भाविकांना विनंती आहे, आपण अगदी सुंदर पद्धतीने हे ज्ञानामृत ऐकलं आणि यापुढेही आपण गेले 7 दिवस असं शांत चित्ताने ऐकाल अशी आपल्याला नम्र विनंती. यानंतरचे कार्यक्रम असे होतील, आता जशी सूचना येईल त्याप्रमाणे आपली फराळाची व्यवस्था होईल, त्यानंतर आराम होईल आणि आपल्याला ठीक 4 वाजता